विद्यार्थी मित्रों, वेव ऑप्टिक्स या 7 नंबरच्या टॉपिकमध्ये एकूण 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट वेव थिअरी ऑफ लाईट, दुसरा पार्ट इंटरफेरन्स ऑफ लाईट आणि तिसरा पार्ट डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. लास्ट व्हिडिओ लेक्चरच्या शेवटी आपण या तिसऱ्या पार्टला म्हणजे डायफ्रॅक्शन ऑफ लाईटला सुरुवात केली होती. आणि डायफ्रॅक्शन ऑफ लाईट या पार्टमधलं पहिलं आर्टिकल आपण पाहिलं होतं. त्या पहिल्या आर्टिकलची परत एकदा आठवण करून देतो. या आर्टिकलमध्ये आपण डायफ्रॅक्शन ऑफ लाईट याचा मिनिंग पाहणार आहोत. आणि या आर्टिकलमध्ये 5-6 पॉईंट्स आहेत. त्यातला पहिला पॉईंट असा, इंटरफेरन्स ऑफ लाईट ही जी फिनॉमिनॉन आहे त्याचं क्लिअरली एक्सप्लेनेशन वेव नेचर ऑफ लाईटच्या आधारे देता येतं. हे लाईटला ड्युअल नेचर आहे हे आपण यापूर्वी पाहिलं आहे. कधीकधी लाईट वेव असल्यासारखी बिहेव करते, तर कधीकधी लाईट पार्टिकल असल्यासारखी बिहेव करते. वेव थिअरीच्या पहिल्या पॉस्टुलेटनुसार लाईट प्रोपगेट्स इन द फॉर्म ऑफ वेव. लाईट वेवच्या स्वरूपात प्रोपगेट होते असं हायजन्स वेव थिअरीचं पहिलं पॉस्टुलेट. या उलट न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी जी आहे तिचं पहिलं पॉस्टुलेट असं होतं की लाईट कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज कॉर्पस्कल्स. तात्पर्य इतकंच की लाईटला ड्युअल नेचर आहे, लाईटला वेव नेचर आहे ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर आहे. लाईटला वेव नेचर आहे असं मान्य केलं तर इंटरफिअरन्स ऑफ लाईटचं क्लिअरली एक्सप्लेनेशन देता येतं. मग जसं इंटरफिअरन्स ऑफ लाईटचं वेव नेचर ऑफ लाईटच्या आधारे क्लिअरली एक्सप्लेनेशन देता येतं, तसं डायफ्रॅक्शन ऑफ लाईटचं सुद्धा वेव नेचर ऑफ लाईटच्या आधारे क्लिअरली एक्सप्लेनेशन देता येतं. हा पहिला पॉईंट आहे की वेव नेचर ऑफ लाईट क्लिअरली एक्सप्लेन्स इंटरफिअरन्स ऑफ लाईट. सिमिलरली डायफ्रॅक्शन ऑफ लाईट इज अनादर फिनॉमिनॉन विच इज ऑल्सो क्लिअरली एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग वेव नेचर ऑफ लाईट. हा पहिला पॉईंट, वेव नेचर ऑफ लाईट क्लिअरली एक्सप्लेन्स इंटरफिअरन्स ऑफ लाईट. सिमिलरली डायफ्रॅक्शन ऑफ लाईट इज अनादर फिनॉमिनॉन विच इज ऑल्सो क्लिअरली एक्सप्लेन्ड बाय कन्सिडरिंग वेव नेचर ऑफ लाईट. याचा अर्थ असा होतो की पार्टिकल नेचर ऑफ लाईट डू नॉट एक्सप्लेन इंटरफिअरन्स ऑफ लाईट. लाईटला पार्टिकल नेचर आहे असं मान्य केलं तर आपण इंटरफिअरन्स ऑफ लाईटचं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे डायफ्रॅक्शन ऑफ लाईटचं सुद्धा एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही जर आपण लाईटला पार्टिकल नेचर आहे असं मान्य केलं तर. इंटरफिअरन्स ऑफ लाईट आणि डायफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं क्लिअरली एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर लाईटला वेव नेचर आहे हे कन्सिडर करूनच आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो. असं या पहिल्या पॉईंटचा अर्थ आहे. सेकंड पॉईंट असं आहे की एखाद्या सोर्सपासून निघणारी जी लाईट आहे त्या लाईटच्या पाथमध्ये जर एखादं ऑब्स्टॅकल आपण धरलं तर या स्क्रीनवरती या पार्टमध्ये आपल्याला शॅडो मिळते, सावली मिळते. सोर्स ऑफ लाईट अँड दिस इज पाथ ऑफ लाईट.
and this is obstacle. If this obstacle is placed in the path of light, then we get shadow on the screen. In this part, we get shadow on the screen and light do not enter. Light do not enter into the shadow region. Light-cha path madhe obstacle dharla, tar aplyala shadow milte, ani tya shadow madhe light atikraman karat nahi. Asa ya figure cha artha hai. If obstacle is placed, obstacle mana kiwa opaque object mana, if obstacle is placed in the path of light, then we get shadow on the screen and light do not enter into the shadow region. आता हे आपण बऱ्याच वेळा अनुभवले, परंतु हे कधी खरं आहे? जर ऑब्स्टॅकल मोठा असेल तर. दोन नंबरचा जो पॉइंट आहे तो केव्हा खरा आहे? तर ऑब्स्टॅकल मोठा असेल तर. सो दिस इज ट्रू ओनली व्हेन ऑब्स्टॅकल इज लार्ज. दिस इज ट्रू ओनली इफ ऑब्स्टॅकल इज लार्ज. ऑब्स्टॅकल मोठा असेल तरच आपल्याला शॅडो मिळते, शार्प शॅडो मिळते, आणि त्या शॅडोमध्ये लाईट एंटर होत नाही किंवा अतिक्रमण करत नाही. पण जर ऑब्स्टॅकल जर अतिशय लहान असेल, हे जे ऑब्स्टॅकल आहे ते जर लहान असेल तर मात्र तसं घडत नाही. ऑब्स्टॅकल जर लहान असेल तर लाईट ऑब्स्टॅकलचे जे कॉर्नर्स आहेत हे, ते कॉर्नरच्या ठिकाणी लाईट बेंड होते, कॉर्नरच्या ठिकाणी लाईट बेंड होते आणि शॅडोमध्ये अतिक्रमण करते. ऑब्स्टॅकल जर लहान असेल तर ऑब्स्टॅकलचे जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरच्या ठिकाणी लाईट बेंड होऊन शॅडोमध्ये, हा जो शॅडो पार्ट आहे हा, या शॅडोमध्ये लाईट अतिक्रमण करते. इफ ऑब्स्टॅकल इज स्मॉल देन लाईट बेंड राऊंड द शार्प कॉर्नर्स अँड एंटर इन टू द शॅडो रिजन. आणि हे जे बेंडिंग आहे लाईटचं, त्या बेंडिंगलाच डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. जर एखादी मोठी वही जर आपण लाईटच्या पाथमध्ये धरली तर त्या वहीची छानपैकी शॅडो आपल्याला मिळते, कारण वही मोठी आहे. एखादी फुलस्केप नोटबुक असेल आणि ते फुलस्केप नोटबुक जर आपण लाईटच्या पाथमध्ये धरलं तर त्या फुलस्केप नोटबुकची शॅडो मिळते आपल्याला, छानपैकी मिळते, शार्प मिळते, कारण तिथं लाईटचं बेंडिंग होत नाही. परंतु जर ऑब्जेक्ट अतिशय लहान असेल, उदाहरणार्थ टाचणी, ती जर लाईटच्या पाथमध्ये धरली तर आपल्याला नोटबुकसारखी शॅडो मिळत नाही, कारण टाचणी हे जे ऑब्जेक्ट आहे ते लहान आहे आणि तिथं लाईट बेंड होऊन शॅडोमध्ये अतिक्रमण करते. मग लाईटचं हे जे बेंड होणं आहे त्यालाच डायफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. म्हणून यानंतरचा पॉईंट असा आहे, इफ ऑब्स्टॅकल इज व्हेरी स्मॉल देन लाईट बेंड अराउंड द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्जेक्ट अँड लाईट एंटर इन टू द शॅडो रिजन. अँड धिस बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल इज कॉल्ड एज डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्याबद्दल एक कमेंट असं करता येईल की डायफ्रॅक्शन ऑफ लाईट हे केव्हा शक्य आहे? जर ऑब्स्टॅकल किंवा स्लिट ही कम्पेरेबल टू वेवलेंथ ऑफ लाईट असेल तर. लाईटची वेवलेंथ जी आहे
ती साधारण उदाहरण द्यायचं झालं तर लाईटची वेवलेंथ ही 5000 × 10⁻¹⁰ इतकी असते, सॉरी −10 मीटर. −10 मीटर इतके सूक्ष्म लाईटची वेवलेंथ असते. आता हे जर लक्षात येत नसेल तर आपण हीच संख्या अशी पण लिहू शकतो, 0.000005000 मीटर. इतकी सूक्ष्म लाईटची वेवलेंथ असते आणि याच्या आसपासच जर ऑब्जेक्ट असेल, ह्याच्या इतकं सूक्ष्म ऑब्जेक्ट असेल तरच डायफ्रॅक्शन हे सिग्निफिकंट असतं किंवा नोटिसेबल असतं. डायफ्रॅक्शन इज नोटिसिबल. लक्षात कधी येतं? डायफ्रॅक्शन इज नोटिसिबल इफ ऑब्जेक्ट इज ऑफ द ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट. असे एक कमेंट आपण इथं करू शकतो. डायफ्रॅक्शन इज नोटिसेबल. नोटिसेबल म्हणजे लक्षात येण्यासारखं. डायफ्रॅक्शन इज नोटिसेबल कधी? व्हेन ऑब्स्टॅकल इज ऑफ द ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट. वेवलेंथ ऑफ लाईट ही अतिशय सूक्ष्म असते आणि मी पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं होतं की लाईट वेव आहे. आपण लाईट नेहमी पाहतो पण लाईट वेवच्या स्वरूपात आहे हे आपण बघू शकत नाही. लाईट आपण नेहमी पाहतो परंतु त्या लाईट वेवमध्ये असणारे क्रेस्ट आणि ट्रप आपल्याला दिसत नाहीत. याचं कारण ही जी वेवलेंथ आहे ती अतिशय लहान असते. लाईट बघू शकतो आपण पण लाईटची वेव आपल्याला दिसत नाही. याचं कारण लाईटची वेवलेंथ ही अतिशय कमी असते आणि लाईटच्या वेवलेंथसारखं सूक्ष्म जर ऑब्स्टॅकल असेल तरच डायफ्रॅक्शन हे नोटिसेबल असतं किंवा लक्षात येण्यासारखं असतं. अदरवाईज डायफ्रॅक्शन हे नोटिसेबल नाही. आणखी एक कमेंट आपण केलं होतं गेल्या तासाला की डायफ्रॅक्शन म्हणजे एक प्रकारचा इंटरफेरन्सच आहे. सेकंड पार्टमध्ये आपण इंटरफेरन्स ऑफ लाईट डिटेलमध्ये पाहिलं आहे. डायफ्रॅक्शन हे सुद्धा इंटरफेरन्सच आहे. फक्त आपण जे इंटरफेरन्स ऑफ लाईट पाहिले त्यामध्ये दोनच वेव होत्या. एक वेव S1 या सोर्सपासून निघालेली तर दुसरी वेव S2 या सोर्सपासून निघालेली. आणि या दोन वेवचाच इंटरफेरन्स आपण इंटरफेरन्स ऑफ लाईट या पार्टमध्ये पाहिलं आहे. डायफ्रॅक्शन हे सुद्धा इंटरफेरन्सच आहे. फक्त दोनऐवजी तिथं अनेक वेव्ज असतात. म्हणून आपण कमेंट असं करू शकतो की डायफ्रॅक्शन इज अन इंटरफेरन्स ऑफ मेनी वेव्ज. डायफ्रॅक्शन वेगळं काय नसून इट इज अन इंटरफेरन्स ऑफ मेनी वेव्ज. आणि इथंपर्यंत आपण आलो होतो लास्ट व्हिडिओ लेक्चरला. शेवटी आपण हे आर्टिकल पाहिलं होतं आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की डायफ्रॅक्शनचं मिनिंग एक लक्षात ठेवा की बेंडिंग ऑफ लाईट राऊंड द शार्प कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल इज कॉल्ड ॲज डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की ऑब्स्टॅकल हे सूक्ष्म पाहिजे, ऑफ द ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑफ लाईट पाहिजे. वेवलेंथ ऑफ लाईट प्रमाणे ऑब्स्टॅकल किंवा स्लिट हे लहान पाहिजे, सूक्ष्म पाहिजे. इथंपर्यंत आपण आलो होतो. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ डायफ्रॅक्शन पाहणार आहोत. डायफ्रॅक्शनचे दोन टाईप आहेत. जो पहिला टाईप आहे तो म्हणजे फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शन. हा पहिला पार्ट. जर एखादी स्लिट असेल, स्लिट याचा अर्थ आपण यापूर्वी पाहिला आहे. स्लिट
तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर स्लीट म्हणजे फट. आता जशी इथं आहे याला स्लीट म्हणायचं. आणि सोर्स जो आहे लाईटचा, लाईटचा सोर्स आणि स्लीट यांच्यामधलं डिस्टन्स जर इन्फायनाईट असेल तर स्क्रीनवरती, ही स्क्रीन, स्क्रीनवरती जो डायफ्रॅक्शन मिळतं आपल्याला ते फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन असतं. किंवा जर स्लीट, स्लीट आणि सोर्स यांच्यामधलं डिस्टन्स जर इन्फायनाईट असेल तर जे डायफ्रॅक्शन घडून येतं त्या डायफ्रॅक्शनला फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन म्हणायचं. किंवा फ्राउनऑफर डायफ्रॅक्शनमध्ये सोर्स आणि स्लीट यांच्यामधलं डिस्टन्स इन्फायनाईट असतं असे आपण म्हणू शकतो. सो इन फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन सोर्स इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. आणि याच्या अगोदर याच टॉपिकमध्ये असं पाहिलं आहे की जर पॉइंट सोर्स असेल, पॉइंट सोर्स, तर त्याच्यापासून मिळणारा जो वेवफ्रंट आहे तो स्पेरिकल असतो. पॉइंट सोर्सपासून मिळणारा वेवफ्रंट हा स्पेरिकल असतो. पण जसजसं टाईम इन्क्रीज होत जाईल तसतसं हा स्पेरिकल वेवफ्रंट एक्सपांड होत जातो, मोठा मोठा होत जातो. आणि ह्या मोठ्या स्पेरिकल वेवफ्रंटचा छोटा पार्ट विचारात घेतला, छोटा पार्ट, तर तो प्लेनच असतो. आणि या छोट्या पार्टला आपण प्लेन वेवफ्रंट असं म्हणू शकतो. वेवफ्रंटचे तीन प्रकार आहेत, एक स्पेरिकल वेवफ्रंट, दुसरा प्लेन वेवफ्रंट आणि तिसरा सिलिंड्रिकल वेवफ्रंट. डायफ्रॅक्शनचा हा जो पहिला प्रकार आहे फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन, याच्यामध्ये हा प्लेन वेवफ्रंटच वापरला जातो. कारण सोर्स आणि स्लीट यांच्यामधलं डिस्टन्स हे इन्फायनाईट असतं. सोर्स आणि स्लीट यांच्यामधलं डिस्टन्स इन्फायनाईट असल्यामुळं मोठ्या स्पेरिकल वेवफ्रंटचा छोटा पार्ट या स्लीटवरती इन्सिडेंट होतो. आणि मोठ्या वेवफ्रंटचा छोटा पार्ट हा प्लेनच असतो. म्हणून प्लेन वेवफ्रंट स्लीटवरती इन्सिडेंट होऊन आपल्याला फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन घडून येतं. म्हणून या पहिल्या प्रकाराच्या बाबतीत दोन कमेंट्स आहेत. पहिलं कमेंट असं की सोर्स आणि स्लीट यांच्यामधलं डिस्टन्स इन्फायनाईट असतं, पहिलं कमेंट. आणि दुसरं कमेंट, स्लीटवरती जो वेवफ्रंट इन्सिडेंट होतो तो प्लेन वेवफ्रंटच असतो. स्लीटवरती जो वेवफ्रंट इन्सिडेंट होतो तो असा प्लेनच वेवफ्रंट असतो असं दुसरं कमेंट. किंवा इंग्रजीत असं म्हणता येईल की इन फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन सोर्स इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. इन फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन सोर्स इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट. सेकंडली, प्लेन वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन. दोन कमेंट्स, वन इज सोर्स इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम स्लीट अँड प्लेन वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन फ्राउनऑफर डायफ्रॅक्शन और डायफ्रॅक्शन पॅटर्न. तर असे दोन कमेंट्स या पहिल्या प्रकाराबद्दल करता येतील. फर्स्ट वन इज, इन दिस केस सोर्स ऑफ लाईट इज ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम ऑब्स्टॅकल और स्लीट.
एंड ओनली प्लेन नियोफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन डायफ्रेक्शन पैटर्न. ओनली प्लेन नियोफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन डायफ्रेक्शन पैटर्न. सेकंड टाइप इज फ्रेजनेल डायफ्रेक्शन. आणि फ्राउनऑफर डायफ्रेक्शन है पहिल्या टाइप मध्ये जे दोन पॉइंट्स पाहिलेत त्याच्या नेमके उलट दोन पॉइंट्स इथं आहेत. पहिला पॉइंट असा आहे की सोर्स ऑफ लाइट इज व्हेरी क्लोज टू स्लिट. फ्रेजनेल डायफ्रॅक्शन मध्ये सोर्स स्लिटच्या अगदी जवळ असतो. पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट सोर्स स्लिटच्या अगदी जवळ असल्यामुळं प्लेन वेवफ्रंट ऐवजी स्पेरिकल वेवफ्रंट किंवा सिलिंड्रिकल वेवफ्रंट डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळवण्यासाठी वापरला जातो. फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शनमध्ये हे जे दोन पॉइंट्स पाहिलेत त्याच्या एकदम उलट. आणि ते दोन पॉइंट असे आहेत की सोर्स इज व्हेरी क्लोज टू स्लिट. सेकंड स्पेरिकल वेवफ्रंट. स्पेरिकल वेवफ्रंट और सिलिंड्रिकल वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन डायफ्रॅक्शन पॅटर्न. अधिक चांगलं कळावं असं वाटत असेल तर ज्या लेक्चरला आपण ज्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वेवफ्रंटचे प्रकार पाहिलेत प्लेन वेवफ्रंट स्पेरिकल वेवफ्रंट आणि सिलिंड्रिकल वेवफ्रंट ते परत एकदा बघा. वेवफ्रंटचे तीन प्रकार कसे असतात आणि ते कोणत्या परिस्थितीत तयार होतात यासाठी ते व्हिडिओ लेक्चर परत एकदा बघा. तर फ्रेजनेल डायफ्रॅक्शनच्या बाबतीत सोर्स ऑफ लाईट इज व्हेरी क्लोज टू स्लिट अँड सेकंडली स्पेरिकल वेवफ्रंट और सिलिंड्रिकल वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन डायफ्रॅक्शन पॅटर्न. पहिला पॉइंट सोर्स ऑफ लाईट इज व्हेरी क्लोज टू ऑब्स्टॅकल और स्लिट. सेकंडली स्पेरिकल वेवफ्रंट और सिलिंड्रिकल वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन डायफ्रॅक्शन पॅटर्न. दोन्ही एकदम उलट आहेत दोन्ही प्रकार. सोर्स इज ॲट इनफायनाईट डिस्टन्स या उलट सोर्स इज व्हेरी क्लोज. ओनली प्लेन वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शन पॅटर्न अँड इन सेकंड केस स्पेरिकल और सिलिंड्रिकल वेवफ्रंट इज यूज्ड टू ऑब्टेन फ्रेजनेल डायफ्रॅक्शन पॅटर्न. आणि ह्या दोन प्रकारापैकी जो सेकंड प्रकार आहे फ्रेजनेल डायफ्रॅक्शन याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. आपल्याला फक्त पहिल्या प्रकारामध्ये फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शन ह्या पहिल्या प्रकारामध्ये फक्त आपल्याला इंटरेस्ट आहे. आता या टाईप्सनंतर आपण फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शन ॲट ए सिंगल स्लिट हे आर्टिकल पाहणार आहोत. फ्राउनहॉफर डायफ्रॅक्शन ॲट ए सिंगल स्लिट याच्यामध्ये सुरुवातीला एक फिगर आहे. तर ज्यावेळी फिगर असते त्यावेळी फिगरचं एक्सप्लेनेशन पण असतं. मग फिगरनंतर या फिगरचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सुरुवातीला मराठीत बघू. फिगरमध्ये ए बी इथं ए आहे बघा आणि इथं बी आहे. ए बी ही स्लिट आहे. स्लिट याचा अर्थ फट आहे. ए बी ही स्लिट आहे आणि ए बी स्लिट ही एका प्लेन वेवफ्रंटनी प्लेन वेवफ्रंटली इल्युमिनेट केली आहे. आणि हा प्लेन वेवफ्रंट या फिगरमध्ये दाखवलेला नाही. जो प्लेन वेवफ्रंट स्लिट ए बी वरती इन्सिडेंट होतोय तो प्लेन वेवफ्रंट या फिगरमध्ये दाखवलेला नाही. तर ए बी ही स्लिट आणि या स्लिटवरती एक प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट होतोय की जो या फिगरमध्ये दाखवलेला नाही.
एबी ही जी स्लिट आहे तिची विड्थ ए आहे, इथं ए आहे बघा, स्मॉल ए ही स्लिट एबीची विड्थ आहे, रुंदी आहे. याशिवाय स्लिट एबीचा सेंटर ओ आहे, तो ओ इथं दाखवला आहे. हा ए, हा बी आणि ए बी या स्लिटचा सेंटर ओ आहे. एम एन ही लेन्स आहे. एम एन या लेन्सची फोकल लेंथ ई एफ आहे. आणि ही स्क्रीन आहे. आणि ही स्क्रीन एक्झॅक्टली एम एन पासून एफ इतक्या डिस्टन्सवरती आहे. एम एन या लेन्सची जी फोकल लेंथ आहे, फोकल लेंथ एफ, तेवढंच डिस्टन्स लेन्स आणि स्क्रीनमध्ये आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो एम एन या लेन्सचं जे फोकल प्लेन आहे, फोकल प्लेन एक्झॅक्टली त्या प्लेनवरच स्क्रीन ठेवलेली आहे. स्लिट, स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल डी आहे, ती इथं दाखवलं आहे. कॅपिटल डी, स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल डी, आणि स्लिटची जी विड्थ आहे ए, स्लिटची विड्थ ए आणि कॅपिटल डी यांची जर तुलना केली तर डीची किंमत एपेक्षा खूप खूप जास्त आहे. स्लिट अतिशय सूक्ष्म आहे, स्लिटची विड्थ अतिशय लहान आहे, आणि स्लिटची जी विड्थ आहे ए त्याच्या तुलनेत कॅपिटल डीची किंमत खूप जास्त आहे. आणि कॅपिटल डी म्हणजे स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स. इथंपर्यंत या फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन आहे. सुरुवातीचं एक्सप्लेनेशन परत रिपीट करतो मी, त्यासाठी थोडंसं झूम करतो. ए बी ही स्लिट आहे, फिगरमध्ये ए बी दिसते. आता ए बी ही स्लिट, ए बी या स्लिटवरती एक प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट होतो आहे की जो या फिगरमध्ये दाखवलेला नाही. स्लिट ए बीची विड्थ स्मॉल ए इतके, स्लिट ए बीचा सेंटर ओ आहे, एम एन ही लेन्स आहे, एम एन या लेन्सची फोकल लेंथ एफ आहे. उजव्या बाजूला जी उभी रेष दिसते ती स्क्रीन आहे. लेन्स आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स लेन्सच्या फोकल लेंथ इतकं, म्हणजे एफ इतकं आहे. किंवा स्क्रीन ठेवतानाच आपण एम एन या लेन्सच्या फोकल प्लेनवरती ठेवले. स्लिट आणि स्क्रीन, स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल डी आहे, आणि कॅपिटल डीची किंमत ही स्लिट विड्थ एच्या तुलनेत खूप खूप जास्त आहे. इथंपर्यंत फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. आता स्टेप बाय स्टेप बघू. ए बी इज द स्लिट, प्लेन ए फ्रंट इज इन्सिडेंट ऑन स्लिट ए बी अँड दॅट प्लेन ए फ्रंट इज नॉट शोन इन द फिगर. स्मॉल ए इज द विड्थ ऑफ स्लिट ए बी, स्मॉल ए इज द विड्थ ऑफ स्लिट ए बी अँड ओ इज द सेंटर ऑफ स्लिट ए बी. एम एन इज द लेन्स, एफ इज द फोकल लेंथ
ऑफ लेंस यमेन एंड दिस स्क्रीन इज प्लेस्ड एग्जैक्टली एट द फोकल प्लेन ऑफ लेंस यमेन कैपिटल डी इज द डिस्टेंस बिटवीन स्लिट एंड स्क्रीन सच दैट कैपिटल डी इज वेरी वेरी ग्रेटर देन स्मॉल ए दैट इज स्लिट विड्थ. इथपर्यंत फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. आणखी एकदा मी रिपीट करतो. ए बी इज द स्लिट. स्लिट ए बी इज इल्युमिनेटेड बाय प्लेन ओफरंट अँड दॅट प्लेन ओफरंट इज नॉट शोन इन द फिगर. स्मॉल ए इज द विड्थ ऑफ स्लिट ए बी. ओ इज द सेंटर ऑफ स्लिट ए बी. एम एन इज द लेंस. एफ इज द फोकल लेंथ ऑफ लेंस एम एन अँड स्क्रीन इज प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द फोकल प्लेन ऑफ लेंस एम एन. कॅपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन अँड धिस कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए. ए मीन्स स्लिट विड्थ. तर हे एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप बघू. ए बी इज द स्लिट. प्लेन ओपरंट इन्सिडेंट ऑन स्लिट ए बी अँड धिस प्लेन ओपरंट इज नॉट शोन इन द फिगर. ए स्मॉल ए इज द विड्थ ऑफ स्लिट ए बी. ओ इज द सेंटर ऑफ स्लिट ए बी. एम एन इज द लेंस. एफ इज द फोकल लेंथ ऑफ लेंस अँड स्क्रीन इज प्लेस्ड कुठं एक्झॅक्टली ॲट द फोकल प्लेन ऑफ लेंस एम एन. देन डी कॅपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन सच दॅट कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ए दॅट इज डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्लिट विड्थ ए. इथंपर्यंत फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. आता यानंतरचं एक्सप्लेनेशन वन मिनिट. येस. आता ए बी ही स्लिट आहे आणि स्लिट याचा अर्थ फट. म्हणजे ए आणि बी यांच्या दरम्यान काहीच नाही आहे आणि इकडून लाईट इन्सिडेंट होते. ए बीच्या डाव्या बाजूकडून लाईट स्लिट ए बीवरती इन्सिडेंट होते. मग आपल्याला अपेक्षित काय आहे तर या स्क्रीनवरती इथं आपल्याला इमेज मिळाली पाहिजे स्लिटची. स्लिट ए बी मध्ये ए आणि बीच्या दरम्यान मोकळं आहे. तिथं काहीच नाही अडथळा. आणि जर लाईट इकडून इन्सिडेंट होत असेल तर स्क्रीनवरती या भागात आपल्याला स्लिट ए बीची ब्राईट इमेज अपेक्षित आहे. पी नॉट या ठिकाणी स्क्रीनवरती पी नॉट हा जो पॉईंट आहे तिथं आपल्याला स्लिट ए बीची ब्राईट इमेज अपेक्षित आहे. परंतु तसं घडत नाही. पी नॉट या ठिकाणी स्लिट ए बीची ब्राईट इमेज मिळण्याऐवजी आपल्याला डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो आणि त्या डायफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये पी नॉट या ठिकाणी आपल्याला ब्राईट बँड मिळतो. ब्राईट बँड आणि पी नॉट या ठिकाणी जो ब्राईट बँड मिळतो त्याला सेंट्रल मॅक्झिमम असं म्हणतात. सेंट्रल मॅक्झिमम
की जो पी नॉट या ठिकाणी मिळतो त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे वर आणि खाली आपल्याला अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड मिळतात. सेंट्रल मॅक्झिमम नंतर इथं डार्क बँड मिळेल, डार्क बँड, त्यानंतर एक ब्राइट बँड मिळेल, परत एक डार्क बँड मिळेल, डार्क बँड नंतर परत एक ब्राइट बँड मिळेल, परत डार्क बँड मिळेल, त्यानंतर एक ब्राइट बँड मिळेल. आता मी खालती दाखवले पण असंच वरती पण मिळेल आणि जास्त बँड मिळत नाहीत. आता मी किती दाखवलेत, चार, एक, दोन, तीन आणि चार, असे वरती पण चार मिळतील. सात ते आठच बँड मिळतात, सात ते आठ बँडसुद्धा जास्त झाले, काय काय वेळा तीन चारच बँड मिळतात. हा सेंट्रल ब्राइट बँड, याला आपण सेंट्रल मॅक्झिमम असं म्हणतो. त्यानंतर इथं डार्क बँड, डार्क बँड नंतर परत हा ब्राइट बँड, परत डार्क बँड, परत ब्राइट बँड, असं सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड्स मिळतात. सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट हे ब्राइट बँड मिळतात, अल्टरनेट ब्राइट बँड, त्यांना सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं, सेकंडरी मॅक्झिमा. आणि सेंट्रल मॅक्झिमम हा जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट डार्क बँड मिळतात, एक, दोन, तीन, त्यांना सेकंडरी मिनिमा म्हणतात. फिगरच्या सुरुवातीच्या एक्सप्लेनेशन नंतर पुढचं एक्सप्लेनेशन नीट ऐका. ए बी ही स्लिट आहे, स्लिट याचा अर्थ फट, फट याचा अर्थ ए आणि बीच्या दरम्यान काहीच नाही, मोकळा आहे. ए आणि बीच्या दरम्यान काहीच अडथळा नसेल आणि जर लाईट अशी इन्सिडेंट होत असेल तर आपल्याला अपेक्षित काय आहे, स्लिट ए बीची इमेज स्क्रीनवरती इथं मिळायला पाहिजे, ब्राईट इमेज, पी नॉट या ठिकाणी. पण पी नॉट या ठिकाणी स्लिट ए बीची ब्राईट इमेज मिळण्याऐवजी आपल्याला स्क्रीनवरती डायफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. डायफ्रॅक्शन पॅटर्न कसा आहे, तर पी नॉट या ठिकाणी हा सेंट्रल ब्राईट बँड मिळतो आणि या सेंट्रल ब्राईट बँडला सेंट्रल मॅक्झिमम असं म्हणायचं, मॅक्झिमम. सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड मिळतात. सेंट्रल मॅक्झिमम नंतर इथं डार्क बँड मिळेल, डार्क बँड, डार्क बँड नंतर ब्राइट बँड मिळेल, ब्राइट बँड नंतर परत डार्क बँड मिळेल, डार्क बँड नंतर परत ब्राइट बँड मिळेल. हे मी फक्त खालती दाखवले पण असंच वरती पण दिसेल, सेंट्रल मॅक्झिममच्या वरती पण असंच दिसेल. हा जो सेंट्रल ब्राइट बँड आहे की ज्याला आपण सेंट्रल मॅक्झिमम असं म्हणतो, त्याच्या दोन्ही बाजूला हे जे ब्राइट बँड मिळत आहेत अल्टरनेट, त्या ब्राइट बँडना सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं. मॅक्झिममचं अनेकवचन मॅक्झिमा, कारण ते अनेक आहेत. सेंट्रल ब्राइट बँड जो आहे तो एकच आहे म्हणून त्याला आपण सेंट्रल मॅक्झिमम असं म्हटलंय, एकच आहे म्हणून मॅक्झिमम. पण सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट
जे ब्राइट बँड मिळतात त्यांची संख्या एकपेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांना सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं. या उलट सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट डार्क बँड मिळतात, डार्क बँड, त्यांना सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं. मिनिमा जसं मॅक्झिमा हे मॅक्झिममचं अनेकवचन आहे, तसं मिनिमा हे मिनिममचं अनेकवचन आहे. एक असेल तर मिनिमम, अनेक असतील तर मिनिमा. तर सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट जे डार्क बँड आहेत त्यांना सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं. सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट ब्राईट बँड आहेत त्यांना सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं. आणि हा एक भाग. दुसरा असं की डायफ्रॅक्शन पॅटर्न दाखवण्याची जी पद्धत आहे ती ग्राफिकल मेथड आहे, आणि ती अशी आहे पी नॉट. या ठिकाणी जो ब्राईट बँड मिळतो, ब्राईट बँड की ज्या ब्राईट बँडला आपण सेंट्रल मॅक्झिमम असं म्हणतो, तो ह्या पीकनं दाखवला जातो. हा जो पीक दिसतोय ग्राफमध्ये त्याला सेंट्रल मॅक्झिमा असं म्हणायचं. आणि सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड मिळतात, सेंट्रल मॅक्झिमम नंतर हा डार्क बँड, त्याच्यानंतर ब्राईट बँड, त्याच्यानंतर डार्क बँड, त्यानंतर ब्राईट बँड. सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट ब्राईट बँड मिळतात ते या छोट्या पीकनं दाखवले जातात. हे जे छोटे पीक दिसत आहेत ते अल्टरनेट ब्राईट बँड आहेत, आणि या पीकना सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणायचं. सेकंडरी मॅक्झिमा. आणि जो खोलगट भाग आहे हा ग्राफमधला खोलगट भाग, त्याचा अर्थ अल्टरनेट डार्क बँड असा होतो, आणि या अल्टरनेट डार्क बँडला सेकंडरी मिनिमा असं म्हणायचं. याला सेंट्रल मॅक्झिमम, याला तसंच याला फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमम, याला तसंच याला सेकंड सेकंडरी मॅक्झिमम असं म्हणायचं, याला तसंच याला फर्स्ट सेकंडरी मिनिमम म्हणायचं, याला तसंच याला सेकंड सेकंडरी मिनिमम असं म्हणायचं. इथं जो खोलगट भाग दिसतोय इथं त्याला थर्ड सेकंडरी मिनिमम म्हणायचं. आणखी एकदा रिपीट करतो, इथून पुढं डायफ्रॅक्शन पॅटर्न याच ग्राफच्या साह्यानं पाहावे लागतात. असा ग्राफ कुठं दिसला की याला काय म्हणायचं, सेंट्रल मॅक्झिमम, याला काय म्हणायचं, फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमम, याला सुद्धा फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमम असंच म्हणायचं, याला सेकंड सेकंडरी मॅक्झिमम म्हणायचं, याला सेकंड सेकंडरी मॅक्झिमम असंच म्हणायचं, याला फर्स्ट सेकंडरी मिनिमम म्हणायचं, याला सुद्धा फर्स्ट सेकंडरी मिनिमम म्हणायचं, या खोलगट पार्टला ग्राफमधल्या सेकंड सेकंडरी मिनिमम म्हणायचं, याला सेकंड सेकंडरी मिनिमम म्हणायचं, याला थर्ड सेकंडरी मिनिमम म्हणायचं, याला थर्ड सेकंडरी मिनिमम म्हणायचं.
सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला अल्टरनेट 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 जे ब्राईट बँड आहेत त्यांना सेकंडरी मॅक्झिमा म्हणायचं. सेंट्रल मॅक्झिममच्या दोन्ही बाजूला जे अल्टरनेट डार्क बँड आहेत त्यांना सेकंडरी मिनिमा म्हणायचं. हे नंतरचं एक्सप्लेनेशन आहे. ए बी इज दी स्लिट, दी स्लिट इज इल्युमिनेटेड बाय ए लाईट. स्लिट ए बी इज इल्युमिनेटेड बाय ए लाईट, देन वी एक्सपेक्ट ब्राईट बँड ऑर ब्राईट इमेज ऑफ ए बी ॲट पी नॉट. बट इन्स्टेड ऑफ दिस ब्राईट इमेज ॲट पी नॉट वी गेट डायफ्रॅक्शन पॅटर्न. डायफ्रॅक्शन पॅटर्न कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट बँड ॲट पी नॉट. दिस सेंट्रल ब्राईट बँड ॲट पी नॉट इज कॉल्ड ॲज सेंट्रल मॅक्झिमम. सेंट्रल मॅक्झिमम, दिस सेंट्रल मॅक्झिमम इज सराउंडेड बाय अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. दीज ब्राईट बँड्स आर कॉल्ड ॲज सेकंडरी मॅक्झिमा. And these dark bands, alternate dark bands, are called as secondary minima. परंतु डायफ्रॅक्शन पॅटर्न इथून पुढं आपण असा पाहणार नाही. आपण कसा पाहणार आहोत? ग्राफिकली. आणि ग्राफिकली पाहत असताना त्या ग्राफमध्ये हा जो पीक आहे, दिस पीक इज कॉल्ड एज सेंट्रल मॅक्झिमम. दिस पीक ऑर दिस पीक इज कॉल्ड एज फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमम. दिस पीक एज वेल एज दिस पीक इज कॉल्ड एज सेकंड सेकंडरी मॅक्झिमा. दिस पार्ट एज वेल एज दिस पार्ट इज कॉल्ड एज सेकंडरी फर्स्ट सेकंडरी मिनिमा. This part is called as second secondary minima, and so on. आता हे एक्सप्लेनेशन पीपीटीच्या सहाय्याने स्टेप बाय स्टेप बघू. ब्राईट इमेज ऑफ ए बी इज एक्सपेक्टेड, अपेक्षित आहे कुठं? ऍट पी नॉट. ए बी स्लिट आहे आणि ती जर इल्युमिनेट केली असेल तर स्क्रीनवरती पी नॉट या ठिकाणी ब्राईट इमेज ऑफ स्लिट ए बी अपेक्षित आहे. ब्राईट इमेज ऑफ स्लिट ए बी इज एक्सपेक्टेड ॲट पी नॉट ऑन द स्क्रीन. बट इन्स्टेड ऑफ ब्राईट इमेज आपल्याला काय मिळतं? इन्स्टेड ऑफ ब्राईट इमेज ॲट पी नॉट वी गेट डायफ्रॅक्शन पॅटर्न. डायफ्रॅक्शन पॅटर्न कसा असतो तर ते आपण ग्राफच्या सहाय्यानं समजून घ्यायचं. डायफ्रॅक्शन पॅटर्न कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट बँड ॲट पी नॉट. अँड दिस सेंट्रल ब्राईट बँड ॲट पी नॉट इज कॉल्ड एज सेंट्रल मॅक्झिमम. दिस सेंट्रल मॅक्झिमम डायफ्रॅक्शन पॅटर्न कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट बँड ॲट पी नॉट. And this central bright band at P naught is called as central maximum. This central maximum is surrounded by alternate bright and dark bands. This central maximum
is surrounded by alternate bright and dark bands. And bright bands, these bright bands are called as secondary maxima. Alternate bright bands on both sides of central maximum are called as secondary maxima. Yaulet, alternate dark bands, these dark bands. जो घोल खोलगट पार्ट है त्याला डार्क बैंड म्हणायस, आणि जो पीक आहे त्याला ब्राइट बैंड म्हणायस. अल्टरनेट डार्क बैंड्स ऑन बोथ साइड्स ऑफ सेंट्रल मैक्सिमम आर कॉल्ड एज सेकेंडरी मिनिमा. एंड कंडीशन फॉर सेकेंडरी मिनिमा इज ए साइन थीटा इज इक्वल टू एन लैम्बडा. ए इज द स्लिट विड्थ, n takes the value 1, 2, 3 and so on, and lambda is the wavelength. So condition for secondary minima is a sin theta is equal to n lambda, where n takes the value 1, 2, 3 and so on. Yaulet, condition for secondary maxima is a sin theta is equal to 2n plus 1 lambda by 2, where n takes the value 1, 2, 3 and so on. थोडक्यात काय, a sin theta याची किंमत जर n lambda असेल, म्हणजेच 1 lambda, 2 lambda, 3 lambda अशी असेल, तर तुम्हाला सेकंडरी मिनिमा मिळेल. मिनिमा कशाला म्हणायचं? मिनिमा तर याला म्हणायचं. हे मिनिमा आहेत आणि या मिनिमासाठी कंडिशन कोणती? ए साइन थीटा इज इक्वल टू एन लॅमडा. इफ ए साइन थीटा इज इक्वल टू वन लॅमडा, देन वी गेट दिस फर्स्ट सेकंडरी मिनिमम. इफ ए साइन थीटा इज इक्वल टू टू लॅमडा, देन वी गेट दिस सेकंड सेकंडरी मिनिमा, अँड सो ऑन. आणि या उलट जर ए साइन थीटा याची किंमत 2n प्लस 1 लॅमडा बाय 2 असेल, तर तुम्हाला सेकंडरी मॅक्झिमा मिळतील. सेकंडरी मॅक्झिमा दीज आर दी सेकंडरी मॅक्झिमा. इफ ए साइन थीटा इज इक्वल टू 2n प्लस 1 लॅमडा बाय 2, देन वी गेट सेकंडरी मॅक्झिमा. अँड लास्ट, एक मिनिट, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमम इज गिव्हन बाय डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅमडा डी बाय ए, किंवा विड्थ डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅमडा एफ बाय ए. आणि डायफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सेंट्रल मॅक्झिमम जो आहे त्याची विड्थ सर्वात जास्त असते, त्याची विड्थ सर्वात जास्त. आणि त्यानंतर जे अल्टरनेट ब्राईट बँड मिळतात की ज्यांना आपण सेकंडरी मॅक्झिमा असं म्हणतो, त्यांची विड्थ कमी कमी होत जाते. ही सेंट्रल मॅक्झिममची विड्थ सर्वात जास्त, फर्स्ट सेकंडरी मॅक्झिममची विड्थ कमी, आणि त्याहून कमी सेकंड सेकंडरी मॅक्झिममची विड्थ असते. सर्वात विड्थ जास्त कोणाची? तर सेंट्रल मॅक्झिममची. ती किती असते? तर डब्ल्यू इज इक्वल टू 2 लॅमडा डी बाय ए, किंवा 2 लॅमडा एफ बाय ए. आणि इथं आपण थांबतोय. धन्यवाद.